कुर्रा फेस्टिवल में मनाया गया सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे का जन्मदिन। विधायक मंगेश कुर्लाकर व जय कुर्लाकर ने कुर्ला फेस्टिवल में हजारों लोगों की भीड़ के बीच कल्याण के तेज तर्रार सांसद व बाला साहेब बांची शिवसेना के युवा नेता डॉक्टर श्रीकांत शिंदे का जन्मदिन मनाया गया। डॉक्टर श्रीकांत शिंदे ने एक बड़ा सा केक काटा, जिसके बाद उन्हें फूलों का हार पहनाकर व मोमेटो देकर उनका सत्कार किया गया। आगरी कोली गीतों के प्रसिद्ध गायक दादूस ने गाने के माध्यम से डॉक्टर श्रीकांत शिंदे की शुभेच्छा दी। इस दौरान बाला साहेब बांची शिवसेना की प्रवक्ता शीतल महात्रे, उपनेता कला शिंदे, पूर्व नगर सेविका कामिनी राहुल शिवाले, दक्षिण मध्य मुंबई के जिला अध्यक्ष अविनाश राणे, सचिन राठे सहित कई पदाधिकारी मौजूद थे। कुर्ला फेस्टिवल मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरा होता है आणि 20 तारखेपासून हा महोत्सव सुरू झालेला आहे। 5 तारखेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे। आज आगरी महोत्सव आहे, दादूस आलारे हा कार्यक्रम आहे आणि उद्या माननीय श्रीकांत शिंदे खासदार आपले यांचा वाढदिवस आहे। पण पहिला मान आम्हाला भेटला इथे केक कापण्याचा आणि आम्हा सर्व नक्की आनंद आहे की श्रीकांतजी या ठिकाणी आले आणि त्यांचा सत्कार आम्ही करू शकलो या ठिकाणी। उद्या शरीरसृष्ट स्पर्धा आहे, मुंबईतले जवळजवळ 200 स्पर्धक याच्यामध्ये भाग घेणार आहेत आणि त्याच्यावर परवासुद्धा राजस्थानी कार्यक्रम ठेवलेले आपण आपले व टकरप्पा नाईक नगर असे मोठे वसाहत आहे तर त्यांच्यासाठी राजस्थानहून एक कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्रीसुद्धा उद्या या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहेत। आज या कुर्ला विधानसभेमध्ये आमदार मंगेशजी कुडाळकर यांच्या माध्यमाने मला वाटतं पहिल्यांदाच या ठिकाणी कुर्ला फेस्टिवल त्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि गेल्या 20 तारखेपासून मला वाटतं हा एकदम सगळ्यात मोठा लांबलचक कार्यक्रम आहे आणि अजून 4-5 तारखेपर्यंत हा सुरू राहील। तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मंगेशजी कुडाळकर आपले लाडके आमदार यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की इतका मोठा महोत्सव जो आहे आणि पहिल्यांदा इतका मोठ्या स्तरावरती त्यांनी या ठिकाणी आयोजित केला आणि त्याच्यासाठी मोठ्या संख्येमध्ये लोक देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मला वाटतं या 2 वर्षाच्या कोविड नंतर आणि 6 महिन्या अगोदर ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यानंतर या महाराष्ट्रामधील पूर्ण वातावरण बदलायला लागलेलं आहे, मुंबईमधलं देखील वातावरण बदलायला लागलेलं आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो आज इतके मोठे सगळे महोत्सव जे आहेत या ठिकाणी आपण आयोजित करू शकतो आणि लोकांना एक कुठेतरी विरंगुळा जो आहे हा विरंगुळा त्याचबरोबर लोकांना एक महोत्सवाचा आनंद हा देण्याचं काम जे आहे ते या कार्यक्रमाच्या माध्यमाने होत असतं। त्याच्या अगोदर देखील सगळेच सण जे आहेत ते आपण चांगल्या प्रकारे साजरे केले आणि गेल्या 6 महिन्यापासून या महाराष्ट्राची दौडदौड जी आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जोरात चालू आहे आणि त्याचाच प्रत्यय जो आहे तो आपल्याला रोज या ठिकाणी येत असतो। वेगवेगळी विकास कामं जी आहेत या ठिकाणी होत असतात आणि मुंबई जी आहे ती आता बदलते आहे, मुंबई जी आहे ते मुंबईला जे अपेक्षित आहे ते काम जे आहे त्या ठिकाणी आपण करतोय। म्हणूनच आज मुंबईचं ब्युटिफिकेशन मला वाटतं याच्या अगोदर कधीच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज जर आपण मुंबईमधून बाहेर निघाल तर आपलं बीकेसीला लागून आहे, बीकेसीमध्ये गेलात, तिथून मुंबईला गेलात, पूर्ण मुंबईच्या शहरांवरती रात्री देखील बाहेर गेलात दादूस तर एक वेगळं चैतन्य, एक वेगळा आनंद आणि वेगळं सगळीकडे लाईट्स, एक वेगळं जसं काय दिवाळीला आपण करत असतो मला वाटतं ते दिवाळीला पण अगोदर केलं असेल या ठिकाणी, पण रोज जी आहे ती या ठिकाणी दिवाळी जी आहे एक चांगलं रूप जे आहे ते मुंबईचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मुंबईकरांसाठी जे जे लागणार आहे ते काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आज मी कुडाळकरजींचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की मला आपण या ठिकाणी बोलवलं आणि धन्यवाद यासाठी की पहिला वाढदिवसाचा केक जो आहे तो आपणच या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मी कापलेला आहे। दादूसचं या ठिकाणी मी स्वागत करतो की दादूस आमच्या कल्याण असेल, डोंबिवली असेल, त्या ठिकाणी प्रत्येक हळद असेल, प्रत्येक कार्यक्रम असेल त्या ठिकाणी दादूसची मोनोपोली असते आणि मला वाटतं कारण की माझा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये आगरी कोळी बांधव जे आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये राहतात, मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी राहतात आणि
त्या ठिकाणी प्रत्येक हळदीला म्हणजे त्या ठिकाणी हळदीला लग्नाला गेलं नाही गेलं पण हळदीला जावंच लागतं आणि कुठल्याही हळदीला गेलं म्हणजे आज हळद असेल उद्या हळद असेल तर आधी दादूच आहे तिकडे उद्याही दादूच तिकडेच आहे. असा आपला एक लाडका घरातला कलाकार या ठिकाणी आहे. आज तुमचं मुंबईमध्ये मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर आपलं आगरी कोळ्यांचं नाव देखील आपण खूप मोठं केलं मध्यंतरी की बिग बॉस मध्ये देखील आपण त्या ठिकाणी जाऊन आलात आणि लोकांना एक वेगळं एंटरटेन आपण त्या ठिकाणीही केलं. असा एक तळागाळातील कार्यकर्ता जो आहे तो आज इतक्या मोठ्यावरती पोहोचलेला आहे. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपला कार्यक्रम असाच सुरू वेगवेगळे कार्यक्रम आपण या ठिकाणी करताय तर नक्की लोकांना पाहिजे असतं. डेव्हलपमेंट आपण करत असतो पण डेव्हलपमेंट बरोबर एक एंटरटेनमेंट देखील पाहिजे असतं. ते एंटरटेनमेंट देण्याचं काम या ठिकाणी सगळे कलाकार करतायत तर सगळ्या कलाकारांचं देखील मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. आणि